मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशी लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. तासगाव तालुक्यात काल देखील पावसाचं थैमान सुरूच. कापूर अग्रणीसह ओढे नाले पात्राबाहेर, अनेक रस्ते बंद. सोमवारी सायंकाळी तासगाव तालुक्यात पावसाने अक्षरशः झोडपून काढले. एरवी मुसळधार असणाऱ्या पावसाने रौद्ररूप धारण केल्याने पावसाची कोसळधार सुरू होती. अवघ्या तासाभरातच कापूर अग्रणी नदी पात्राच्या बाहेर आली तर पूर्व भागातील बहुतांशी ओढे नाले पात्राबाहेर भरून वाहत होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी होते. रविवार सायंकाळी तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने झोडपून काढले होते. त्यानंतर लागोपाठ सोमवारी सायंकाळी देखील तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात सावळस, डोंगरसुनी, अंजनी, वडगाव, नागेवाडी, सिद्धेवाडी, दहिवडी, बस्तवडे, मांजर्डे, आरवडे, बलगवडे, वाघापूर, खुसगाव, लोढे, सावर्डे, चिंचणी यासह परिसरातील गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. ढगफुटी झाल्यासारखी तासभर पावसाची कोसळधार सुरू होती. या पावसामुळे कापूर ओढा अग्रणी नदी पात्राबाहेर वाहत होती. अग्रणी नदीवरील अनेक ठिकाणी पुलावर पाणी आल्यामुळे काही रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले. अंजनी ते डोंगरसुनी रस्ता, मळणगाव ते गव्हाण रस्ता पावसाच्या पाण्याने वाहतुकीसाठी बंद झाला. कापूर ओढ्यातील पाणी पात्राबाहेर आल्यामुळे मांजर्डे, आरवडे, कवलगे येथील रस्त्यावर पाणी वाहत होते तर चिंचणी येथील आळव्या ओढ्यातील श्री यल्लम्मा मंदिर देखील सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारात गाभाऱ्यातील जवळजवळ निम्म्यापर्यंत भाग पाण्याखाली गेला होता. मुसळधार पावसाचा फटका शेतीलाही बसला. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक द्राक्ष बागांना ओढ्या नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. अनेक ठिकाणी ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.